गुड इवनिंग गाइज एंड वेलकम बैक टू द चैनल. ऐक्चुअली आज आत्ता वाजता आहेत 8:30 आणि आत्ता मी पूर्ण दिवसातून आत्ता फ्री झालो आहे. ॲक्च्युली आज एक इव्हेंट होता त्याच्यामुळे मला जावं लागलं होतं बाहेर आणि त्याच्यामुळे आत्ता जस्ट मी घरी आलो आणि आत्ता म्हणलं व्लॉग स्टार्ट करू. आता थोडं काही ॲक्च्युली एक मित्र येणार होता माझा आज राहायला माझ्याकडे, पण तो काही कारणास्तव येऊ शकला नाही त्याच्यामुळे तो उद्या येतो असं म्हणला. ठीक आहे, आता बघू काय कसं काय होतं. आणि आपण आता जातो आहे बहुतेक डीमार्टमध्ये काही थोडंफार गोष्टी घ्यायला आणि त्याच्यानंतर मग दाखवतो तुम्हाला आजचा काहीतरी दिवस. मी आत्ता आलो होतो डीमार्टमध्ये, काही बिस्किट घेतले, प्लेट्स घेतले, एक थम्सअपची बॉटल घेतली आहे. तर चला आता बिल करू तिकडे आणि जाऊ घरी. सामान घेतलं आहे, चाललो आहे. आत्ता ही सॉफ्टी घेतली, ती सॉफ्टी मिळते छान. इकडे डीमार्ट आहे, डीमार्टच्या बाहेर सॉफ्टी मिळते, घेतली आहे, खाल्ली आहे, खातो आहे. चलो तर आत्ता आपण चाललो आहे FC रोडला. आज फ्रायडे नाईट आहे आणि ॲक्च्युली आज पूर्ण दिवस इतका हेक्टिक गेला आहे ना माझा की त्याच्यामुळे विचार केला की बाबा आता थोडं बघू, चांगलं वाटतं तिकडे वाईफ येतात आणि आज फ्रायडे नाईट असल्यामुळे गर्दी पण असेल थोडी. आता इथं बघू शकतो तुम्ही सिग्नल लागले तर थोडी गर्दी होते, पण टू व्हीलर असल्यामुळे काही टेन्शन नसतं एवढं, पटकन निघून जातं. आत्ता इथे पोचलो आहे आपण, इथे गाडी लावली आहे आणि तिकडं बघू शकतो तुम्ही किती गर्दी आहे आज. आज कसं फ्रायडे नाईट असल्यामुळे खूप गर्दी असते इकडे, त्याच्यामुळे बघू आता. इकडे हे छान सगळं खायला आहे स्टॉल्स, इकडे पुढे एफसी रोड असं लिहिलेलं आहे, चांगलं आहे. इथे ना छान छान हे असे विकतात, त्यांच्याकडून बार्गेनिंग केली तर खूप स्वस्तात मिळतं. ॲक्च्युली ते तुम्हाला कुठेच ऑनलाईन सुद्धा एवढं स्वस्तात नाही मिळत, तेवढं ह्या गोष्टी इकडे स्वस्तात मिळतात. छान आहे इकडे, इकडे ड्रेस शर्ट वगैरे पण स्वस्तात मिळतात खूप, चांगलं आहे, मस्त आहे. इकडे असं खूप फेमस हे रुपाली आहे, त्याच्या पुढे एक वैशाली म्हणून आहे, ते खूप फेमस रेस्टॉरंट आहे, खूप गर्दी असते. हे ॲक्च्युली साऊथ इंडियनसाठी छान आहे, जिथे जास्ती गर्दी नाही असते पण ठीक असते. चला तर मग आता आपण आलो आहे तिकडे, आपली इथे गाडीजवळ आलो आहे. इकडे एक आहे क्रीम आईस्क्रीम म्हणून, क्रीम कॅलिफोर्निया, तिथे खूप गर्दी असते. तुम्ही रात्री 1 वाजता जरी आला तरी इथे खूप गर्दी असते. इथं रात्री 3 वाजेपर्यंत काहीतरी आईस्क्रीमचं शॉप उघडं असतं, सॉफ्टी वगैरे मिळते. इकडे खूप गर्दी असते आणि आहेत इकडे छान वाईब येते इकडे. ॲक्च्युली सॅटर्डेला तर अजून म्हणजे छान कलाकार लोक येतात, समोर कलाकार कट्टा आहे तिकडे, तर कलाकार लोक येतात आणि सगळं परफॉर्म करतात त्यांचं, तर सगळे बघायला वगैरे तर छान असते, मस्त आहे इकडे. लाईटिंग वगैरे पण छान असते इकडे. FC किचन म्हणून आहे रेस्टॉरंट आहे. चलो आता घरी जाऊ. सो आत्ता मी आलो आहे घरी आणि 11 वाजता आहे ऑलमोस्ट. रस्त्याने येताना ॲक्च्युली खूप डायव्हर्शनही आहेत आणि रस्ते ब्लॉक केले होते त्याच्यामुळे, आणि आता भूक लागली आहे त्याच्यामुळे मी ऑर्डर केलं आहे झोमॅटोहून. आता येतच असेल तो, काय माहिती कुठे निघाली होती ऑर्डर, पण बघू. हे चांगलं आहे यार इकडे, म्हणजे तुम्हाला रात्री पण जेवण मिळतं, तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा जेवण मिळतं इकडे. 24 तास असतं फूड डिलेवरी, किंवा रेस्टॉरंट पण 24 तास चालू असतात. आता येईलच तो, मग आपण जेवण करू आणि बघू पुढे काय प्लॅन होतो. तर आलं आहे आपलं आत्ता जेवण. काय नाही यार, रोज पनीर खाऊन खाऊनही कंटाळ होतो. कधी रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलं की पनीर, त्याच्यामुळे आज छान शेवभाजी मागवली आहे आणि इथे चपाती मागवली आहे आणि एवढंच साधं जेवण मागवलं आहे. आता जेवतो आणि बघू पुढे. आत्ता असंच बसलो होतो आम्ही, तर जेवण झालं आणि माझा रूम पार्टनर, त्याला आईस्क्रीम जास्ती आवडतं, तो म्हणला यार चल आईस्क्रीम मंगायंगे, म्हणलं ठीक आहे. आत्ता मी मागे तुम्हाला सांगितलं होतं झेप्टो मी यूज करतो. ॲक्च्युली आत्ता आम्ही झेप्टोनंच आईस्क्रीम मागवलं, तर ते ऑलमोस्ट 10 मिनिटातच डिलिव्हरी देतं, ते जास्ती वेळ नाही लागत, 10 मिनिटात डिलिव्हरी देतं आणि चांगलं आहे, म्हणजे ते रिलायबल आहे. ते रात्री 1 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह असतं आणि सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतं. तर बघू ते किती वेळ देतं काय नाही. आता ॲक्च्युली त्याची डिमांड जास्ती झाली आहे त्याच्यामुळे कसं ते 17-18 मिनटं लावतायत. आधी तर ते त्यांचं प्रॉमिस असायचं की 10 मिनटाच्या आत तुम्हाला ग्रोसरी मिळेल, पण ठीक आहे, चांगलं आहे. ह्या गोष्टी ॲक्च्युली चांगल्या आहेत, म्हणजे हे लोक एक डेव्हलप करत आहेत ना यांच्या गोष्टी, त्याच्यामुळे यांचे कॉम्पिटिटर पण चांगले वाढत आहेत आणि छान सर्व्हिस पण छान मिळते. चला बघू तो येईलच आता 1-15 मिनटात. तर आत्ता आपण मागवलं हे झेप्टोन आली ऑर्डर आणि किती छान येतं हे थंड. ॲक्च्युली हे पाणी आहे चहात आणि एकदम चिल्ड येते, म्हणजे कसं हे आईस्क्रीम ज्या गोष्टी असतात ना ह्या थंड राहतात, हे असं देतात हे त्यांच्याकडून. छान आहे, म्हणजे एक आवडली याची टेक्नॉलॉजी, म्हणजे किती लांब असलं तरी डिस्टन्स ते थंड राहतं. आणि हे आपलं आईस्क्रीम आहे,
आपण आता आईस्क्रीम खाऊ आणि भेटतो तुम्हाला पुढे। चला तर मग, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओनी। तोपर्यंत स्टे ट्यून आणि गुड नाईट, टेक केअर, बाय बाय।